ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। तब्बल 11 दिवसांच्या रक्तरंजित संघर्षानंतर हमास व इस्रायल यांच्यात शांततेची घोषणा करण्यात आली। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सुरक्षा कॅबिनेटने गाझापट्टीतील सैन्य अभियानाला रोखण्याचा एकतर्फी संघर्ष विरामाला मंजुरी दिली आहे। पंजाबचे मोगा येथे रात्री भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान MiG-21 क्रॅश झाले। प्रशिक्षणासाठी पायलट अभिनव यांनी राजस्थानच्या सुरतगडहून MiG-21 ने उड्डाण घेतले होते। या दरम्यान पश्चिम क्षेत्रात ते कोसळले। पंतप्रधान संवेदनशील असून गुजरात प्रमाणे महाराष्ट्राच्या मागे उभे राहतील असा विश्वास कोकण दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला। पुढे बोलताना त्यांनी, मी विरोधी पक्ष नेता नाही त्यामुळे वैफल्यग्रस्त नाही असा टोलाही विरोधकांना लगावलाय। मुख्यमंत्र्यांचा कोकणातील नुकसानीची पाहणी करण्यासाठीचा दौरा केवळ दर्शनाचा कार्यक्रम असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे। तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर असताना दरेकर यांनीही ट्विट केलंय। कामगारांच्या पीएफचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफ कडे सरलेल्या मार्च महिन्यात नवीन कर्मचारी नोंदणीत किंचित घसरण दिसून आली आहे। फेब्रुवारी महिन्यात झालेल्या 11.28 लाखांच्या तुलनेत मार्च मधील नोंदणीचा आकडा 11.22 लाख असा आहे। तौक्ते चक्रीवादळाच्या दरम्यान P-305 हा तराफ्यावरील कामगारांचा जीव धोक्यात घातल्याबद्दल कॅप्टन राकेश बल्लव आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। P-305 बारच्या अभियंत्याने दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबईच्या येलोगेट पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता 304(2), 338(34) अंतर्गत हा गुन्हा दाखल केलाय। कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्यास राज्य सक्षम असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज जिल्ह्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला। या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते। नरेंद्र मोदी यांनी 11 राज्यातील 60 जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून कोरोना परिस्थितीची माहिती घेतली। वेळेच्या मर्यादेमुळे पंतप्रधानांना 5 ते 6 जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधता आला। महाराष्ट्रातून नगर जिल्हाधिकाऱ्यांना ही संधी मिळाली। या कार्यक्रमात नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे हे सहभागी झाले असले तरी त्यांना थेट पंतप्रधानांशी संवाद साधता आला नाही। नागपूर शहरातील अनेक केंद्रांवर कोरोनाची लस उपलब्ध असून प्रशासनाने लस घेण्यासाठीच्या किचकट प्रक्रियेमुळे आता अनेक लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांची संख्या रोडावली असून अनेक केंद्र दुपारनंतर उसाळ दिसू लागली आहेत। देशात आतापर्यंत 2,60,31,991 कोरोनाबाधित असून 38,27,925 ऍक्टिव्ह केसेस तर 2,91,331 रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू झालाय। राज्यात आतापर्यंत 54,97,448 कोरोनाबाधित असून 3,85,785 ऍक्टिव्ह केसेस तर 85,355 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। गोंदिया जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपचार म्हणून लसीकरण मोहीम सुरू आहे परंतु ग्रामीण क्षेत्र लसीकरणाला घेऊन अनुत्सुक दिसत आहे त्यामुळे लसीकरणाला जोर देत जिल्हा व आरोग्य प्रशासनाच्या वतीने ग्रामीण भागात लसीकरण जनजागृती मोहिमेत गतिमान करण्यात आली आहे। सध्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना चंदनाची शेती आशेचा नवा किरण ठरत असून वरोरा तालुक्यातील जळकायातील महादेव भोयर यांनी आपल्या 5 एकरात चंदनाची शेती केली असून ती झाडे सुमारे 4 वर्षांची झाली असून आज शेतकऱ्यांसाठीचा नवप्रयोग लाभदायक ठरण्याची चिन्हे आहेत। वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील विरुळ आकाजी येथील विरुळ व रसुलाबाद परिसरात मागील 2 वर्षांपासून समृद्धी महामार्गाचे काम सुरू असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले। याबाबत अनेक शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी यासाठी वारंवार निवेदन देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज एफकॉन कंपनीच्या आवारात कंपनीची वाहतूक रोखून आंदोलन केले। वाशिम शहरातील पुसद नाका परिसरामध्ये पाटणी ऑटोमोबाईलच्या समोर नाल्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय। सदर व्यक्ती अंदाजे 52 वर्षांचा आहे। जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी शासन प्रशासन आरोग्य विभाग स्थानिक स्वराज्य संस्था आदी यंत्रणा काटेकोर प्रयत्न करीत आहेत। या प्रयत्नांना गती देत आता जिल्हा परिषदेच्या विश्रामगृह येथे कोविड केअर तथा समुपदेशन केंद्र उभारण्यात आली आहे। नागरिकांनी दक्षता पाळावी असे पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी सांगितले। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुखेड शाखेमध्ये शेतकऱ्यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचा मावेजा उचलण्यासाठी मोठी गर्दी केली। बँक प्रशासनाकडून अनुदान वाटपाचे काम अगदी संत गतीने सुरू असून गर्दी रोखण्याच्या अनुषंगाने कोणतेही नियोजन केले नाही।
हिंगोली नगर परिषदेच्या अग्निशमन दल वाहन तळाच्या कार्यालयात गुरुवारी दोन मद्यपी आढळून आल्याने मुख्याधिकारी डॉक्टर अजय कुरवाडे यांनी वाहन तळावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना दिल्यावर 5 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याने आता भविष्यातील या प्रकारावर आळा येणार आहे। लातूर शहरातील जुन्या रेल्वे स्थानकाची जागा देण्याबाबत राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अमित देशमुख यांनी केलेली मागणी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी मंजूर केली असून त्याबाबत संबंधित विभागाला निर्देश दिले आहेत। धुळे जिल्ह्यातील धरण आणि तलावात पोहणाऱ्यांविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करावेत आणि नागरिकांच्या माहितीसाठी फलक प्रदर्शित करावेत असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत। धुळे जिल्ह्यात धरण आणि तलावात बुडून मरण पावलेल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे। पविना परवानगी बांधकाम करून शासनाची दिशाभूल करत बांधकाम परवानगी कर बुडवल्या प्रकरणी शहरातील MIDC परिसरातील महाराष्ट्र अपंग शिक्षण संस्थेवर नवमुंडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। परभणी शहर महापालिकेचे कर्मचारी न्यायरत्न घुगे यांनी मुंढा पोलिसात फिर्याद दिली आहे। जळगाव शहरातील शिवाजीनगर भागाला जोडणारा रेल्वे उड्डाण पूल अंतिम टप्प्यात आला असून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी काही भाग छोट्या वाहनांसाठी मोकळा करण्यात आलाय। सहायक अभियंता सुभाष राऊत कार्यकारी अभियंता राजपूत यांनी पाहणी करून आज ही माहिती दिली। अभिनेत्री अपूर्वा गोरे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते। अपूर्वाने नुकतेच फोटोशूट केले आहे। अपूर्वाच्या या खास लुकसाठी प्रियंका तारस यांनी मेकअप केले आहे। तिच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगली चर्चा होत आहे। सध्या सोशल मीडियावर अभिषेक बच्चनचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये त्याने ऐश्वर्याला माझ्याशी लग्न करशील का असे विचारणाऱ्या चाहत्याला भन्नाट उत्तर दिले आहे। अभिषेकने ऐश्वर्याकडे हात दाखवत तिने माझ्याशी लग्न केले आहे मित्रा असे उत्तर चाहत्याला दिले। भारतीय महिला क्रिकेट संघ या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून त्यांचा पहिला वेळा गुलाबी चेंडूतील कसोटी सामना 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत खेळवला जाणार आहे। टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धात अवघ्या 2 महिन्यांवर येऊन ठेपली आहे। एकीकडे कोरोना साथीमुळे स्पर्धेच्या आयोजनाबाबत संभ्रम असतानाच आता परदेशी ऑलिम्पिक पदकांच्या संख्येत मोठी घट होण्याचे संकेत जपानमधील शासकीय सूत्रांनी दिले आहेत। हवामान वृत्त। राज्यात कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता तर काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान खात्याने वर्तवली आहे। देशोन्नती न्यूज बुलेटिन इथेच संपले। तेव्हा आजच आपल्या न्यूज पेपर विक्रेत्याकडे देशोन्नतीची मागणी करा। वाचत राहा देशोन्नती कारण प्रत्येक बातमीमागील सत्य जाणण्याचा आपला अधिकार आहे।